बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये एवढा मोठा ट्विस्ट येईल याचा विचार कोणीही केला नव्हता. हाय, मी अधीश, एबी फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉसच्या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आतापर्यंत आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेतच, आणि आता मी तुम्हाला देणार आहे बिग बॉस मधला असा ट्विस्ट जो हिंदीवाल्यांनी खूप नंतर आणला होता हो, पण मराठीवाल्यांनी आत्ताच आणलाय. झालंय काय, आपण सगळ्यांनी बघितलं की बिग बॉस हिंदीची अनेक पर्व झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य माणसाला म्हणजे कॉमन माणसाला बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री दिली. पण महेश मांजरेकर यांची जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्यानुसार असं दिसतंय की बिग बॉसचे जे यंदाचे स्पॉन्सर आहेत एअरटेल, तर त्या एअरटेलपैकी एका लकी ग्राहकाला बिग बॉसच्या घरामध्ये जाता येणार आहे. हो हो हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, मी कोणत्याही प्रकारचं प्रमोशन इथं करत नाहीये. जो काय प्रमो चॅनलकडनं आउट झालाय मी फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की आता चक्क तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला देखील बिग बॉसच्या घरात जाता येणार आहे. नुकताच महेश मांजरेकर यांचा याची जी जाहिरात आहे ही कलर्स मराठीवरती आउट झालेली आहे आणि त्याला तुफान रिस्पॉन्स आहे. एक ठराविक नंबर आहे त्याला मिस कॉल दिला आणि बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन तर ऑब्व्हियसली असणार, कारण असं कोणालाही ते बिग बॉसच्या घरामध्ये पाठवणार नाही. पण आता ते बिग बॉसच्या घरामध्ये कशासाठी पाठवत आहेत, ॲज अ गेस्ट म्हणून पाठवत आहेत, ॲज अ रहिवासी म्हणून पाठवत आहेत, की वीकेंडचा वारमध्ये तुम्हाला तुमची मतं डायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार आहेत म्हणून जाता येणार आहे, ह्याचं अजून कन्फर्मेशन काही आलेलं नाहीये. पण कालच्या ह्या जाहिरातीने सगळ्यांचे म्हणतो ना धाबे दडाणून सोडले, सबके होश उडा दे बॉस, की बिग बॉस मराठीवाले चौथ्या पर्वातच इतकं महत्वाचं स्टेप घेतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. सो आता बघूयात की ह्या सगळ्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स मिळतोय ते, आणि बिग बॉसच्या घरामध्ये कुठल्या सर्वसामान्य माणसाला जाता येते, कशासाठी जाता येते, किती दिवसांसाठी जाता येते, हे तर सगळे येणारा काळ सांगणारच आहे. बाकी सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि आशा अशी करूयात की कदाचित 25 सप्टेंबर किंवा 2 ऑक्टोबर पासून बिग बॉस कन्फर्म चालू होईल. सो तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस वाल्यांची ही जी मूव आहे ही सक्सेसफुल होईल की नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.